नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गौरी आगमन विशेषाने गणपती बाप्पांसाठी कांदा लसून थाळी बनवत आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात भाताचा कुकर लावून घ्यायचा आहे त्यासाठी दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत एका डब्यामध्ये एक वाटी तांदूळ आणि एका डब्यामध्ये तूर डाळ आणि मुग डाळ मिक्स करून अर्धा वाटी इतक्या डाळी घेतलेल्या आहेत सर्वात आधी तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाणीने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळामध्ये दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि डाळींमध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे तांदूळामध्ये चवी करता मीठ घालायचं आहे डाळींमध्ये अगदी हिंग घालायचा आहे पाव चमचा हळद पावडर घालायची आहे आणि त्यानंतर अर्धा मीडियम साईज चा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे तांदूळ व्यवस्थित असं चमच्याने एकदा ढवळून घेऊया जेणेकरून मीठ व्यवस्थित असं विरघळलं जाईल त्याचबरोबर डाळ देखील छान अशी मिक्स करून घ्यायची आहे डाळीचा डब्बा खाली ठेवायचा आहे आणि भाताचा डब्बा वरती ठेवायचा आहे जेणेकरून डाळीतनं पाणी बाहेर तरी कुकर एक ग्लास पाणी आहे डबे ठेवून द्यायचे आहे आणि कुकरच्या चार शिट्ट्यांवरती हे डाळ आणि भात आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे कुकर होत आहे तोपर्यंत आपण भाजी बनूयात त्यासाठी एका कढईमध्ये दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल हलकस गरम झालं की आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरे घालायचं आहे जिरे छान फुल की आपल्याला यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत वे हिरव्या मिरच्या ऐवजी तुम्ही इथं तुकड्यांऐवजी इथं पेस्ट देखील वापरू शकता तर या ठिकाणी या भाजीमध्ये मी लसणाचा वापर केलेला नाही किंवा कांद्याचा देखील वापर केलेला नाही कारण ही आपण नैवेद्य थाळी बनवत आहोत यामध्ये पाव चमचे इतकी हळद पावडर घातलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एका खलबत्त्यामध्ये मी पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे छान असे बारीक करून घेतलेले आहेत अगदी जाडे भरडे अशा प्रकारचे हे व्यवस्थित असे आपण फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत फोडणी छान अशी परतून झाल्यानंतर या इथं मी एक मेथीची गड्डी कोवळ्या देटांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती ती यामध्ये घातलेली आहे त्यानंतर या इथं मी दोन चमचे इतकी डाळ एक तासासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती ती यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे मूग डाळीचा वापर तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता ही भाजी आता व्यवस्थित अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे डाळीमध्ये थोडस दोन ते तीन चमचे इतकं पाणी होतं ते डाळीमध्ये पाण्यासकट डाळ मी घातलेले आहे आता ही भाजी आपण मिक्स करून घेतल्यानंतर ओपनली शिजू द्यायची आहे भाजी दुसऱ्या गॅसवरती ठेवूयात तोपर्यंत आपण इथं दुसरी भाजी बनवणार आहोत तर आता आपण दुसरी भाजी बनवत आहोत ती म्हणजेच गवारीची शेंग बनवत आहोत त्यासाठी कढईमध्ये मी दीडपळी तेल घातलेलं आहे तेल हलकं असं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घातलं पाव चमचा हळद पावडर घातलेले आहे आणि या इथ मी एक बाउल भरून इतक्या गवारीच्या शेंग आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी अशीच परतून घ्यायची आहे असं केल्याने गवारीच्या शेंगेला रंग छान येतो त्याचबरोबर शेंग थोडीशी मौसर देखील होते शेंग छान अशी परतवत होती तोपर्यंत या इथ मी खोबरे कोथिंबीर आणि आलं एकत्रित असं मिक्सरला बारीक करून घेतलं ते वाटण यामध्ये घातलेलं आहे आता वाटण अगदी आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर काही सुके मसाले घालूयात एक चमचा धना पावडर घातलेले आहे सोबतच घालायचं आहे आपल्याला या इथं अर्धा चमचा इतकी बॅडगी मिर्च पावडर आणि एक चमचा ठेवणीतलं इथलं कुठलंही काळ तिखट तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी कमी मसाल्यांमध्ये ही गवारीची शेंगा पण बनवत आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत त्यानंतर यामध्ये भाजून बारीक केलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे तर मोठे दोन चमचे कूट मी यामध्ये घालत आहे आता ही भाजी आपल्याला सुक्की न बनवता अगदी सरबरीत अशा प्रकारची ही भाजी बनवून घ्यायची आहे आता व्यवस्थित असं एकदा परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये मिक्सरचं भांड विसून अर्ध भांड इतकं पाणी मी यामध्ये घालणार आहे शेंग शिजण्यासाठी त्याचबरोबर थोडीशी शेंग सरभरीत बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घातलेलं आहे चवीकरता मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे गवारीची शेंग होत आहे तोपर्यंत आपली इथं मेथीची भाजी देखील छान अशी शिजलेली आहे गॅस बंद करते तोपर्यंत आपला कुकर देखील झालेला आहे गॅस बंद केला आणि कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे त्यानंतर या इथं बघू शकता आपला भात देखील मस्त शिजलेला आहे सोबतच डाळ देखील छान शिजलेली आहे वरण बनवण्यासाठी घेऊयात तर एका मी एक तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी जिरे आहे काही कडीपत्त्याची पानं घातलेली आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आता हे छान असं परतून घेतलं की आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे तर डाळीमध्ये मी थोडस गरम पाणी घातलेलं होतं त्याचबरोबर डाळ छान अशी मॅश करून घेतलेली आहे ही डाळ यामध्ये घालायची आहे चवीकरता मीठ घालायचं आहे आणि वरणची कन्सिस्टन्सी पाहत आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून या वरणला अगदी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर इथं आपलं मस्त तुर तुरडाळ आणि मूग डाळीचं वरण बनवून तयार आहे तोपर्यंत आपली गवारीची शेंग देखील शिजलेली आहे इथं आपली गवारीची शेंग झालेली आहे वरण भात झालेला आहे सोबतच मेथीची भाजी झालेली आहे आता आपण एक गोडाचा पदार्थ बनवत आहोत त्यामध्येच आज आपण बनवत आहोत शिरा तर शिरा बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी अर्धा वाटी इतकं तूप घातलेलं आहे त्यानंतर मी आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहेत काजू बदामाचे काप पिस्ताचे काप सोबतच मी मनुके घातलेले आहेत अगदी हलकस मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्येच मी एक वाटी इतका रवा घालणार आहे हवा असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट या तुपामधून तळल्यानंतर बाजूला काढून घेऊ शकता आणि नंतर या शिऱ्यामध्ये घालू शकता पण ड्रायफ्रूट मध्येच मी या ठिकाणी रवा घातलेला आहे आता रवा आपल्याला यामध्ये घातल्यानंतर अगदी हलक्या असा तांबूस रंग येईपर्यंत हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे रवा भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला एक केळ आहे ते अशा पद्धतीने चाकूने काप मारून घालायचा आहे असं केल्याने हा प्रसादाचा शिरा तो चवीला भन्नाट लागतो तर व्यवस्थित असं एक केळ काप मारून यामध्ये घातलेला आहे त्यानंतर हे, हे केळ छान असं आपल्याला या रव्यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने उलटण्याच्या साह्याने तर व्यवस्थित असं हे केळ या रव्यामध्ये मॅश करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा वाटी इतकी साखर घालायची आहे एक वाटी रव्यासाठी आपण अर्धा वाटी साखर घालणार आहोत हे परफेक्ट प्रमाण आहे अगदी मस्त असा प्रसादाचा शिरा बनवून तयार होतो सोबतच घालूया या ठिकाणी मी पंधरा ते वीस मिनिटांसाठी काही केशर दुधामध्ये भिजत ठेवलेले होते ते घातलेले आहेत त्यामुळे या प्रसादाच्या शिऱ्याला अतिशय छान रंग येतो त्याचबरोबर मी थोड्याशा वेलची बारीक होते त्या घातलेल्या आहेत आता एक वाटी रव्यासाठी आपल्याला दीड वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा इथं गरम केलेल्या पाण्याचाच वापर आपल्याला करायचा आहे तर पाण्याऐवजी तुम्ही दूध देखील यामध्ये घालू शकता पण पाण्याचा प्रसादाचा शिरा मला अतिशय आवडतो त्यामुळे मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सर्व पाणी शिऱ्यामध्ये ऍब्झॉर्व होतोय तोपर्यंत तो आपल्याला हे व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे हे पहा या पद्धतीने तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने हा शिरा बनलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिटासाठी हा शिरा आहे तो अगदी छान असं वाफवून घ्यायचा आहे त्यानंतर इथं बघू शकता आपला अगदी मऊ लुसुशीत आणि मोकळा सुटसुटीत अशा प्रकारचा प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे याला रंग पण छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारचा टेस्टी शिरा इथं बनवून तयार झालेला आहे आता आपला शिरा देखील तयार आहे आता आपली फक्त भाकरी बनवायची वाक्य आहे त्यासाठी एका परातीमध्ये मी एक वाटी भरून इतकं ज्वारीचं पीठ काढलेलं आहे पीठ न चालताच इथं मी याची भाकरी बनवणार आहे आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे एका चमच्याने मी हे पीठ हलवत आहे आणि वरून मी पाणी घालत आहे जसं जसं पाणी लागेल तसं तसं यामध्ये मी गरम केलेलं पाणी ऍड करत आहे जर का तुम्ही गिरणीमधून पीठ दळून आणलेलं असेल फ्रेश असेल तर तुम्ही यामध्ये गार पाणी वापरलं तरी देखील चालू शकतं पण हे पीठ मी दळून आणलेलं एक आठवडा आहे त्यामुळे मी यामध्ये गरम केलेलं पाणी घालत आहे त्यामुळे आपली भाकरी आहे ती छान वळणी येते पिठामध्ये गरम केलेलं पाणी घातल्यानंतर पीठ कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हाताने छान असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर थंड पाण्याचा हात लावत हे पीठ आपल्याला अगदी छान असं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही अगदी घट्टसर आणि मऊसर अशा प्रकारचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सैलसर अशा प्रकारचेच हे ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं त्यामुळे भाकरी अगदी छान अशी टम्म फुगली जाते तळहताच्या मदतीने हे पीठ जेवढं शक्य आहे तेवढं छान असं मळून घ्यायचं त्यामुळे भाकरी आहे ती अतिशय मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली बनवून तयार होते या पद्धतीने पिठाचा गोळा घेतल्यानंतर काटवटीमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला थोडस पीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताला पीठ लावून ही भाकरी आहे ती आपल्याला तळ हाताने पसरून घ्यायची आहे ही भाकरी एकसारखी आपल्याला थापून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने भाकरीचे काट आहेत ते देखील आपल्याला अगदी छान असे थापून घ्यायचे आहेत तर शक्य असेल तर दोन्ही हाताने देखील तुम्ही ही भाकरी थापून घेऊ शकता भाकरी एकसारखी थापून घेतली की, था की अगदी छान अशी टम्म फुगली जाते तर हे पहा या पद्धतीने आपण गरम केलेलं पाणी घातलेलं आहे त्यामुळे भाकरीला अजिबात तडा जात नाहीत हे पीठ आहे ते अगदी चिकटसर बनलं जातं आपण गरम पाणी घातल्यामुळे तर अशा पद्धतीने एक सारखी पातळ सर अशी ही भाकरी मी थापून घेतलेली आहे तवा गरम केलेला आहे गॅस मिडियम ठेवला त्यानंतर तव्यामध्ये भाकरी भाजण्यासाठी घातलेली आहे भाकरी पलटून यामध्ये घालायची आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जी पिठाची भाकरीची बाजू असते ती वरती करायची आणि वरून पाणी लावायचं आहे जास्त पाणी लावायचं नाही फक्त पीठ आपल्याला ओलं होईल इतकंच पाणी याला लावायचं आहे आणि हे पाणी लावलेलं थोडस ओलसर आहे तोपर्यंतच भाकरी पलटायची जेणेकरून भाकरीला वरच्या बाजूने क्रॅक जात नाहीत भाकरी भाजल्यानंतर भाकरीच्या कडा देखील अगदी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत सर्व ठिकाणी ही सारखी भाजल्यानंतर पलटी करून तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे हीच भाकरी तुम्ही गॅसवरती देखील भाजू शकता पण मी ही भाकरी तव्यामध्ये भाजत आहे त्यानंतर बघू शकता अगदी टम्म अशा प्रकारची आपली भाकरी फुगलेली आहे तर याच पद्धतीने दुसरी भाकरी देखील मी बनवून घेत आहे तर इथं आपली मस्त अशी झटपट तयार होणारे सर्व मेनू तयार आहेत थाळी बनवण्यासाठी घेऊयात तर सर्वात आधी मस्त असा प्रसादाचा शिरा घातलेला आहे ताटामध्ये त्यानंतर वरण आहे सोबतच आहे मस्त अशी चमचमीत गवारीची शेंगची भाजी आणि अगदी छान अशी चविष्ट आपली इथं मेथीची भाजी सोबतच आपण बनवलेला होता तो म्हणजेच भात तर इथं मी आमच्याकडे गावकरी तांदूळ मिळतो त्या तांदुळाचा भात बनवलेला आहे तुम्हाला हवं हो असेल तर कुठलाही तांदूळ तुम्ही भात बनवण्यासाठी वापरू शकता मस्त अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी आहे त्यानंतर या इथं आपली गौरी आगमनाच्या दिवशी आवर्जून बनवली जाणारी भाजी भाकरीची सात्विक पद्धतीने बनवलेली नैवेद्य थाळी बनवून तयार आहे तुम्ही देखील गौरी आगमनाच्या दिवशी गौरींसाठी आणि गणपती बाप्पांसाठी ही थाळी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ थोडा जर आवडले असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय